कोरोना संसर्गामुळे यावर्षी शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत नव्या शैक्षणिक वर्षासाठी बहुतांश शाळा महाविद्यालयांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे पण कोरोनामुळं शिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही असाच अनुभव गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला येत आहे विविध कोर्ससाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा यासाठी पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेची मुदत एकवीस सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक संचालनालयाच्या वतीनं दहा ऑगस्टपासून केंद्रीय पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात एकवीस पॉलिटेक्निक कॉलेज असून त्यांची प्रवेश क्षमता सात हजार आहे पण आत्तापर्यंत केवळ चार हजार एकशे अडुसष्ट विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश घेतलेत अपेक्षित प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यामुळे पॉलिटेक्निक कॉलेजमधील प्रथम वर्ष प्रवेशाची मुदत आता एकवीस सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे अशी माहिती प्राचार्य प्रशांत पट्टेलवार यांनी दिली शासकीय तंत्रज्ञान कोल्हापूर ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात जुनी व नावाजलेली संस्था आहे या संस्थेमध्ये सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व आय टी अशा प्रकारचे सात प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत तीन वर्षामध्ये रोजगार मिळवून देणारा अतिशय रोजगारक्षम अभ्यासक्रम आहे वर्षाच्या वयामध्ये हातामध्ये डिप्लोमा मिळतो आणि त्याला जॉबचा नि उपलब्ध आहेत सध्या थोड्या मंदी असेल कोविडमुळे तरी भविष्यामध्ये कधी जॉबचा प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे एकवीस सप्टेंबरपर्यंत आमची प्रवेश ही सुरू आहे माझं सर्व विद्यार्थी पालकांना आव्हान आहे की त्यांनी साईटवरून जाऊन रजिस्ट्रेशन करावे त्याचा फायदा उचलावा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सात प्रकारचे अभ्यासक्रम आहेत रोजगाराभिमुख कोर्समुळं त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होतो पण कोरोना संचारबंदी आणि जनता कर्फ्यूमुळे विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले मिळालेले नाहीत दळणवळणाची व्यवस्था उपलब्ध नाही ऑनलाईन प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत या सर्वांचा विचार करून प्रवेश प्रक्रियेची मुदत एकवीस सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे चोवीस सप्टेंबर रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी तयार होणार आहे त्यावर सत्तावीस सप्टेंबर पर्यंत हरकती नोंदवता येतील आणि सप्टेंबर रोजी अंतिम यादी संकेतस्थळावर जाहीर केली जाईल असंही पटेलवार यांनी सांगितलं यावी शशांक मांडरे किशोर मेश्राम दत्तात्रय गर्गे उपस्थित होते